आताची सर्वात मोठी बातमी हाती येत आहे. सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाची कारवाई, एकाच वेळी तब्बल 4 पिस्तुलासह 3 जिवंत राऊंड असा 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाची कारवाई, याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊत आपले प्रतिनिधी सकलेन मुलानी यांच्याकडून. काय सांगाल सकलेन? गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर 4 पिस्तॉल सातारा पोलिसांनी जप्त केलेले आहेत. मान खटाव या तालुक्यातील ओंड या गावातील 4 युवक गावची पिस्तूल सकट एलसीबीने अटक केलेली आहे. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पोलिसांसमोर मोठा होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी 4 पिस्तॉल आणि 1.5 लाखाचा मुद्देमालही जप्त केलेला आहे. धन्यवाद सकलेन दिलेल्या माहितीबद्दल. तर अशा प्रकारे सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई केली असून 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.